भाषण मराठीत केलं म्हणून धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आणि तमाम महाराष्ट्राच्या वतीने. एकूणच हे जे काही भाषण आहे हे भाषण जर का पाहिलं आहे थोडंसंच आहे, कारण एकूणच आमच्या सरकारने असं ठरवलेलं आहे की कमी बोलायचं आणि जास्त करायचं. काही वेळेला असं होतं की भरपूर बोलतो आपण आणि मग पुढचं बोलल्यानंतर मागे काय पुढचं पाठ पाठचं सपाट, त्याच्यामुळे कमी बोलावं आणि जास्त काम करावं ही आपल्या साधू संतांची शिकवण आहे. आणि एकूणच हे भाषण किती पानांचं आहे याच्यावर ते आकडे नाहीत, एक 4, 5, 7 असतील, पण याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीची स्थगितीची नाही प्रगतीची गीता आहे. आणि काही जणांना असं वाटतं की जसं मी पण व्यायाम करतो मला पण चालावं लागतं, ट्रेडमिलवरती चालतो मी कारण घरी बाहेर जाता येत नाही, अर्धा तास चालतो, एक तास चालतो, खूप चालतो, पण नंतर कळतं आपण पावलं खूप टाकली पण जागेवरच थांबलो. असं काही जणांना वाटतं की आपण खूप चाललेलो आहोत, घाम गाळतोय आपण, पण पुढेच जात नाहीत, तिकडेच राहतात, तिथल्या तिथेच पावलं पटपट. तसं नाही होणार आहे, तसं होणार नाही, कारण आमचं सरकार हे साऱ्या गरिबांचं आहे. काही जणांनी असं म्हटलं की हे त्रिशंकू सरकार आहे, त्याच्यानंतर मला असं वाटतं देवेंद्रजी आपण म्हणाल होतात की हे 3-चाकी रिक्षाचं सरकार आहे, आहे, कारण काय की हे गोरगरिबांचं सरकार आहे, ह्या गोरगरिबाला कदाचित बुलेट ट्रेन परवडणार नाही, त्याला रिक्षामधनंच जावं लागेल. आणि याच्यामध्ये या आमच्या प्रगतीच्या गीतेमध्ये सगळे वर्ग आलेले आहेत, म्हणजे आरोग्य आलेलं आहे, शिक्षण आलेलं आहे, महिला आलेल्या आहेत. मला असं वाटतं आपल्या प्रशासनाचा जो खरा पाटकणा आहे तो पाटकणा म्हणजे आशा आणि अंगणवाडी सेविका, त्यांचाही उल्लेख त्याच्यामध्ये. सुरुवात कुठून करायची, विषय कसे न्यायचे, कारण आता एवढे कागद माझ्याकडे झालेले आहेत की नेमकं कुठला पहिला कागद घ्यायचा तेच मला कळत नाही. अनेकदा असं होतं की आपण बोलत जातो आणि ते बोलताना काही विषय लक्षात राहतात, काही विषय आपण सोडून देतो. पण हे जे सरकार आहे, मला एका गोष्टीचं म्हणजे काही वेळेला योगायोग असतो. उद्या आपल्या संत गाडगेबाबांचा स्मृतिदिन आहे, विदर्भाचे, अमरावतीचे, माझ्या आजोबांचे आणि त्यांचे ऋणानुबंध होते. आजोबांकडनं त्यांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, कसा तो साधा सुरा माणूस होता, साधा, जास्त क्लिष्ट भाषेत नाही, पण साध्या भाषेमध्ये जीवनाचा अर्थ, जीवनाचा सार ते समजावून सांगायचे. आणि त्यांच्या लेखी त्यांना मग ते प्रवचन करायचे तेव्हा त्यांना विचारायचे की बाबा धर्म म्हणजे काय, मग ते सांगायचे की बाबा आम्ही अडाणी आहोत, आम्हाला धर्म नाही कळत, मग आम्ही जगावे कसे, मग धर्म म्हणजे काय, की धर्म सांगायचा नसतो, धर्म जगायचा असतो. धर्म ही सांगायची गोष्ट नाहीये, धर्म ही जगायची गोष्ट आहे. आणि धर्म ग्रंथाच नसतो, जीवनामध्ये असतो, जीवनात असतो तो. आणि मी तुम्हाला सर्व धर्माचे सार सांगतो असे गाडगे बाबा म्हणायचे मी नाही. धर्म म्हणजे काय, तर भुकेल्या जीवांना अन्न द्या, ताणलेल्यांना पाणी द्या, जे उघडे नागडे आहेत त्यांना वस्त्र द्या, बेघरांना आसरा द्या, बेकारांना रोजगार द्या, अंध अपंगांना औषधोपचार करा, जे दुःखी आणि निराश आहेत त्यांना जगण्याची हिंमत द्या, मुक्या प्राण्यांना अभय द्या, मुलामुलींना शिक्षण द्या, गरीब तरुणींचे विवाह ठरवा आणि पार पाडा, कर्ज काढू नका, चैन करू नका, कष्टाशिवाय भाकर खाऊ नका, निरंतर उद्योग करा. मला असं वाटतं हे आणि हे एक आहे. सरकार म्हणून काय करायला पाहिजे हा कागद मला असं वाटतं आपण, मी तरी करणार आहे, मंत्रालयात माझ्या ऑफिसमध्ये हा कागद मोठा करून लावणार आहे. काय नेमकं सरकार म्हणजे काय, जनतेकडनं आपल्याला आपल्या काय, आपण त्या जनतेला आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत आणि चांगल्या राज्यकर्त्याने काय करायला हवं हे याच्यामध्ये लिहिलेलं आहे. अनेक गोष्टी आहेत ज्या सरकार करत आहे, गती का प्रगती का अधोगती हे शब्दाचा खेळ मला करायचा नाही आहे. खरं म्हणजे सुधीरभाऊ आलेले नाहीत, नाही तर सुधीरभाऊंना मी सांगणार आहे, येतील की नाही कल्पना आहे, काय होणार येणार का सुधीरभाऊ, नाही त्यांना मी तेच सांगणार आहे की काल माडगुळकरांच्या ओळी आपण इकडे उद्धृत केल्या
की उद्धवा अजब तुझे सरकार सांगणार आहे त्यांना की मुनगट्टीवार सुधीर नका होऊ एवढे अधीर झालात तुम्ही बेकार म्हणून अजब वाटते आमचे सरकार त्याच्यामुळे असं काही तुम्ही समजू नका की हे सरकार काय करत नाहीये. शेतकऱ्यांचा मुद्दा इकडे आला काल परवाकडे इकडे आपण बघितलं कोण म्हणतं देणार नाही दिल्याशिवाय जाणार नाही वगैरे 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 सगळं झालं. शेतकऱ्यांच्या बद्दल कोणी म्हणावं कोण ओरडतंय शेतकऱ्यांबद्दल. मला असं वाटतं गेल्या काही वर्षात माझ्या मित्रपक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी असे उद्गार काढले होते की तुरीला एवढा भाव देऊन सुद्धा रडतायत चाले. आता शेतकरी म्हणतायत आम्हाला तेव्हा म्हणत होतं की रडतायत चाले आता ओरडतायत विरोधी पक्ष. आणि म्हणून हा जो काही शेतकऱ्यांचा पुळका आहे तो तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही. आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि तो पाळणार. देवेंद्रजी आपण म्हणालात की काँग्रेसच्या सोबत जाऊन मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन असा शब्द बाळासाहेबांनी दिला होता का? नव्हता दिला असा शब्द मी दिला नव्हता. पण दिलेल्या शब्दाचं कौतुक तुम्हाला कधीपासून झालं? कारण आम्ही जो एकमेकांमध्ये ठरून शब्द एकमेकाला दिला होता तो शब्द जर आपण पाळत नसाल तर मी मात्र माझ्या वडिलांना दिलेला शब्द पाळणार. कोणत्याही थराला जाईन कोणत्याही टोकाला जाईन आणि तो मी गेलो आणि तो शब्द ते वचन मी पाळणार आणि ते मी पाळलं. पण जसं मी बाळासाहेबांना काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवीन हा शब्द दिला नव्हता तसाच मी कायमची भारतीय जनता पक्षाची पालखी वाहणार नाही हा सुद्धा शब्द दिलेला आहे. कारण एक दोन दिवसापूर्वी परवाच एक ज्येष्ठ नाट्य कलाकार थोर कलाकार डॉक्टर श्रीराम लागू यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यांच्याबद्दल आपण श्रद्धांजली आपण वाहिली अर्पण केली. योगायोग आहे इकडे सामना फडकवला जात होता आणि डॉक्टर लागूनी सुद्धा सामना पिक्चरमध्ये काम केलं होतं आणि त्या पिक्चरमध्ये एक गाणं होतं ते जे आम्ही 25-30 वर्ष अनुभवलं होतं मला वाटतं ते गाण्याचं सार होतं कोणाच्या पाठीवर कोणाची ओझे कोणाच्या खांद्यावर कोणाची ओझे. हे ओझे आम्ही वाहत होतो ते ओझं आम्ही आता उतरवून टाकलेलं आहे. आणि आजचं जे एक सरकार आहे ह्या सरकारमध्ये कोणीतरी म्हणाला की चहापेक्षा किटली गरम. चहापेक्षा किटली गरम हा तर शब्दप्रयोग आहेच. मग मी नव्हतो तेव्हा मग चहा कोण चहावाला कोण किटली कोण. चहापेक्षा किटली गरम होऊ शकते कारण गरम गरम चहा त्याच्यात ओतला जातो. पण मला आश्चर्य वाटतं किटली पुसणारी फडकी सुद्धा गरम व्हायला लागली. म्हणजे हे नवीन अनुभवतोय की किटली गरम झाली ठीक आहे किटली पुसणारी फडकी गरम व्हायला लागली आणि त्याचा चटका बसायला लागला तर काय करायचं मला कळत नाही. ठीक आहे आमचं सरकार नवीन आहे काँग्रेस राष्ट्रवादीला वादीचे नवीन सहकारी मला मिळालेले आहेत. मग त्या सामनाचा दाखला दिला गेला की त्या सामनामध्ये पवार साहेबांना कसं बकासुराचा अवॉर्ड देऊ असं म्हटलं होतं. मी तर सामनाचा म्हणजे आता संपादक पद मला सोडावं लागलं इकडे आल्यामुळे पण सामनाचा मी संपादक होतो आणि त्याच्यामुळे त्यातल्या प्रत्येक शब्दाला मी बांधील आहे. त्याच सामनामध्ये नरेंद्र मोदीजींचं पण कौतुक केलं गेलेलं आहे ते इकडे दाखवलं गेलं नाही. म्हणजे सोयीचं तेवढं वाचायचं आणि मोदीजींची जी तारीफ आहे ती गैरसोयीची म्हणून वाचायची नाही असं जर का कोणी ठरवलं असेल तर मला माहिती नाही आहे. जिथे ज्या सामनामध्ये पवारसाहेबांचा उल्लेख कसा केला तो जे दिलं होतं मला असं वाटतं मोदी साहेबांनी पवारसाहेबांचा कसा उल्लेख केला. अजितदादा आपण त्या कार्यक्रमाला असाल बारामतीमध्ये जेव्हा पवारसाहेबांनी मोदीजींना बोलवलं होतं तेव्हा पवारसाहेबांचं आपलं मोदी साहेबांचं एक वाक्य आहे की पवारसाहेबांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो ते माझे गुरु आहेत.
मग नेत्याबरोबर तुमचं काही मत पटत नाहीये का, नेत्याबरोबर तुमचं काय जुळत नाहीये का, मग ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत एकदा आपल्याला ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की देशाची आर्थिक प्रगती, आर्थिक स्थिती मला माहित नाही. मध्ये एक तो पिक्चर आला होता ना, त्याच्यात होतं नया आहे व, त्याचं थोडंसं अजूनही माझ्या बाबतीत असू शकेल, नया आहे व, समजून घेतोय परिस्थिती काय आहे, कर्ज किती आहे. मला ते सकल बिकल देवेंद्रजी मला थोडंसं शिकवणी लावायची आपल्याकडनं की अर्थशास्त्र हे शिकायचं, नाही खरंच शिकायचं, याच्यात मी मस्करी नाही करत आपली, कारण मोठं आहे हे महाराष्ट्र राज्य. हे आपल्या देशातलं सर्वात मोठं आणि वैभवशाली संपन्न असलेलं माझं हे महाराष्ट्र राज्य आहे, त्याचा मला आणि आपल्याला सर्वांना अभिमान आहे. त्याची आर्थिक स्थिती कशी आहे येईल थोड्या दिवसात बाहेर, पण ही आर्थिक स्थिती सांगत असताना काही कर्ज ही डायरेक्ट असतात. मग MMRDA कर्ज मला माहित नाही, MMRDA ही काय राज्याच्या बाहेरची काही एक संस्था आहे. जर का MMRDA कर्ज बुडवलं, बुडू शकणार नाही तेवढी ती मजबूत आहे, तर कोणाच्या डोक्यावरती येणार, राज्याच्या डोक्यावर येणार की नाही येणार. म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्ज हे जर का धरलं तर ते कर्ज आणि त्या कर्जाचा डोंगर, मला असं वाटतं हा डोंगर मोठा आहे, डोंगर मोठा आहे. मी राज्याची बदनामी होऊ देणार नाही, राज्याची बदनामी करणार नाही, पण अशा वेळेला मी सर्वांना आपल्याला आवाहन करतो आहे की जसं ते गोवर्धन गिरीधारी असं म्हणतात की कृष्णाने श्रीकृष्णाने करंगळीवरती गोवर्धन उचलून धरला होता, पण त्याच वेळेला त्याच्या सोपत्यानी सवंगड्यांनी आपापल्या काठ्या तिकडे लावून आपापल्या परीने श्रीकृष्णाला मदत केली होती. आज आपल्याला सगळ्यांनी ती भूमिका करायची. मी नाही कृष्ण, एवढा मी मोठा नाही आहे, पण आपण सगळेजण जर का एकत्र आलो आणि आपापल्या तरंगळ्या असतील, काठ्या असतील, जे काय असेल त्या घेऊन जर का हा गोवर्धन पेलायचा प्रयत्न केला तर हे काय शक्य नाही होणार, सहज शक्य होईल. मग नुसतं एकमेकाचे, म्हणजे मला असं वाटतं की आज राज्यपाल महोदयांचा कार्यक्रम आहे, भीती मला अशी वाटते की मुख्यमंत्री म्हणून ते मला विचारतील का हो तुमच्या सभागृहामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोललं तर हक्कभंग येतो की काय, कारण ती भाषणं जी काही झालेली आहेत त्याच्यात किती जण खरोखर अभिभाषणाबद्दल बोललेले आहेत मला नाही माहिती. आपण अध्यक्ष महोदय आपण होता तिकडे, आपण सांगावं किती होतात, किती जण बोलले. आणि मग आर्थिक परिस्थितीची चर्चा करताना किती उद्योग आले, सन्माननीय देसाई साहेबांचा उल्लेख केला गेला, उद्योग मंत्री तेच होते, त्यांना विचारा. होते ना 5 वर्ष आमच्याकडे उद्योग मंत्री होते, खातं होतं, पण उद्योग मंत्री हा एकटा देशाच्या किंवा राज्याच्या उद्योगधंद्याच्या येण्या जाण्याला तसा संबंधित नसतो, जबाबदार नसतो, बरोबर ना देवेंद्रजी, तारीफच करत होतात. आणि म्हणून मला हेच सांगायचं की एका बाजूला देसाई जरूर होते पण दुसऱ्या बाजूला कसाही होते त्याचं काय. दुसरं म्हणजे मी असं म्हणतो की एकटा उद्योग मंत्री देवेंद्रजी आपण सांगा, पहिल्या वर्षी जेव्हा मेक इन इंडिया झाला आपण सगळेजण तिकडे होतो, त्या ह्याच्यामध्ये किती लाख कोटींचे MOU झाले होते मला माहित नाही, 14-15 लाख कोटींचे MOU. त्या MOU नंतर 8.5 लाख किती असतील ते, म्हणजे काही लाख जयंतराव काही लाख कोटी, बरोबर आहे, हे झाले होते. कारण एक गोष्ट मी प्रामाणिकपणाने मान्य करतो की देशात आणि राज्यात ज्या वेळेला सत्ता बदल झाला, देशात सन्माननीय मोदीजींचं सरकार आलं, इकडे जेव्हा आपलं सरकार आलं आपलं, तेव्हा राज्याची आणि देशाची चुंबकीय शक्ती वाढली होती, नक्की वाढली होती. गुंतवणूकदार येत होते, उद्योगधंदे निर्माण होत होते, किंबहुना सगळ्यांना एक आकर्षण वाटत होतं की या देशात ह्या राज्यात आपला पैसा सुरक्षित राहील, इकडे आपला पैसा वाढेल, म्हणून हे सगळे येत होते. मी कसंही बोललो ते केवळ द्वेषाने नाही बोललो, कसंही एवढ्यासाठी बोललो की त्याच्यानंतर आलेली नोटबंदी आणि त्याच्यानंतर झाले आलेले GST ह्याच्यामुळे बरेचसे आलेले उद्योगधंदे आणि येऊ शकणारे उद्योग गुंतवणूकदार हे आल्या पावली परत गेले, हे सुद्धा वास्तव आहे, हे सुद्धा सत्य आहे. आणि आज वृत्तपत्रामध्ये जे आलेलं आहे की पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार सुब्रमण्यन ना, त्यांनी म्हटलेले की देशाची अर्थव्यवस्था ही जवळपास ICU किंवा कोमामध्ये जाण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. ह्याच्यात काय आपल्याला आनंद वाटेल, ही आनंदाची गोष्ट नाही.
ठीक आहे, आज आम्ही तुमच्या विरोधामध्ये बसलेलो आहोत म्हणून जर कोण त्यांच्यावर टीका करत असेल, नाही, देशाची आर्थिक परिस्थिती जर कोमामध्ये जात असेल ते माझ्या देशासाठी हे गौरवाचं हे ही बाब नाही आहे, ही मला लाजेची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे. आणि मग माझा महाराष्ट्र जो आहे तो माझा महाराष्ट्र, सेनापती बापट जे बोलले होते, महाराष्ट्र आधार या भारताचा, चला ना आपण पुढे येऊ, पुढे येऊ, करूया. एकमेकांमधले जे काही समज गैरसमज असतील ते देशहित आणि राज्याच्या हिताच्या आड येऊ देऊया नको. जसं शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, आम्ही दिलेली वचनं पाळणार. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं असेल, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करायचं असेल, हे आमचं सरकार, माझं नाही, आमचं सरकार हे केल्याशिवाय राहणार नाही. आणि जनादेशाचा जो काही उल्लेख देवेंद्रजी आपण केला की शेवटी राजकारण आहे. या राजकारणामध्ये कदाचित आम्ही चुकत होतो की आम्ही त्याच्यामध्ये धर्म आणि राजकारण एक करत होतो, पण त्यावेळेला आम्ही हे विसरलो की स्वतः धर्मराजा सुद्धा जुगारामध्ये हरला होता. कारण राजकारण हे जुगार आहे, जुगार हे जुगारासारखं खेळायचं असतं हे आम्ही विसरून गेलो होतो. आणि धर्म आणि राजकारण कुठेतरी एकत्र करायला लागलो होतो. आज त्याचे फटके आम्हाला पडले, त्याचे फटके पडले. जो उल्लेख आपण केला की पवार साहेबांनी काय 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 तो सगळा केलं की कोण कोणाला काय म्हणालं होतं, मग हा एक प्रश्न मला नेहमी पडतो की 25-30 वर्ष आम्ही ज्यांच्या सोबत राहिलो, हिंदुत्व म्हणून जरूर राहिलो, आणि मी एका जाहीर सभेत बोललोय की आमचं काय धर्मांतर नाही झालेलं, आम्ही कालही हिंदू होतो, आजही आहोत, उद्याही राहू, तो भाग वेगळा. पण सरकार चालवताना किमान समान कार्यक्रम, जसं त्यावेळेला ममता, समता, जयललिता, चंद्राबाबू होते, PDF बरोबर तुम्ही गेला होतात, नितीश कुमार बरोबर तुम्ही गेलात, एवढंच नाही तर जे राम विलास पासवान BJP ला BJP इज भारत जलाओ पार्टी असं म्हणाले, ते आज तुमच्या गळ्याचा कंठार झालेले आहेत, असू दे. शेवटी मग असा एक मुद्दा राहिला, कारण हे कागदांचं आता एवढी सगळी झालेली आहे. आणि मी जे म्हणालो होतो, म्हणत होतो की आमचं सरकार देवेंद्रजी, आमचं सरकार हे त्रिशंकू नाही आहे. आमचं सरकार कसं आहे, माफ कराय, तुकडोजी महाराजांनी लिहिले, मी लिहिलेलं नाही आहे. आम्ही आता एकत्र आलेलो आहोत, मनाने एकत्र आलेलो आहोत, काम करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आणि हे माझं वैभव आहे, महाराष्ट्राचं वैभव आहे. आणि तुकडोजी महाराजांच्या शब्दात सांगायचं, पाहुनी सौख्य माझे, सॉरी देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. हे गोरगरिबांचं सरकार आहे, हे गोरगरिबांचं सरकार आहे. आणि म्हणून मी म्हटलं की आमचं सरकार रिक्षावाल्यांचं सरकार आहे, बुलेट ट्रेनवाल्यांचं सरकार नाही आहे. शेतकऱ्यांचं मगाशी मी जो उल्लेख केला रावसाहेब दानवेंचा, आज या सभागृहात ते नसल्यामुळे तो उल्लेख करायची त्यांचा तसं होणार नाही, पण या सावर इकडे या सभागृहात काही वेळेला असं होतं की ज्या व्यक्ती नसतात त्यांचाही उल्लेख केला जातो. शेतकऱ्यांबद्दल आपल्याला फार एक कळवळा आहे, आम्हालाही आहे, पण गेल्या काही दिवसातली ही वर्षातली जी वक्तव्य आलेली आहेत, महापोर्टलबद्दल मी काल सांगितलं की मी त्याला स्थगिती दिली परीक्षेला, आणि कदाचित सगळ्या त्रुटी दूर केल्यानंतर परीक्षा पुन्हा सुरू केल्या तर असे कोण म्हणाले, असा एक पेपर टाकावा असं मला वाटतं. असे कोण म्हणाले, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करा, ज्याला शेती करायची आहे तो करेल व मरतायत त्यांना मरू देत, असे कोण म्हणाले, तर आहेत माझ्याकडे. शेतकरी संपावर गेले तरी काही फरक पडणार नाही, एवढी तूर खरेदी केली तरी रडतायत चाले, किसान सरकार या भगवान भरोसे नार आहे, किसान टायर और अपराधी आहे, आवाज वाढून बोलू नका, सरकारकडे काही नोटा छापायची मशीन आहे. हा प्रश्न आणि उत्तर, किसान ड्रग्ज और नामर्दी की वजह से आत्महत्या कर रहे हैं, कर्जमाफी दिरंगाईला सरकार जबाबदार नाही, शेतकऱ्यांची आत्महत्याही फॅशन झाले, पोलीस ऊस दर आंदोलक शेतकऱ्यांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारू शकत होते, आत्महत्या करणारे शेतकरी म्हणजे सवलती लाटणारे व्यापारी, असे बरेच आहेत प्रश्नपत्रिका. त्याच्यानंतर
काल भारतजी ते काल काय भारूड देवेंद्रजी भारूड आपण म्हणालात आणि मग काट्याच्या आणीवर वसली तीन गावे ओसाड वगैरे 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 आहे. ह्याच्यामध्ये मला सांगा भाजेची ना त्यात रांधले तीन मुगे. मुगे म्हणजे मूग ना, म्हणजे गिळायचे असतात किंवा मूग मूग गिळून गप्प बसायचे असतात ते मूग. जसं 92-93 साली ते बाबरीचं घडल्यानंतर काही जण मूग गिळून गप्प बसले होते तेच मूग. तेच मूग ना भाऊ अध्यक्ष महोदय. मग मी हे नीट वाचलं म्हटलं अरे बापरे हे असं काय आहे का. मग मला असं वाटतं की आम्हाला हाच प्रश्न पडतोय कारण जर का गदी माडगुळकर असते तर त्यांनी काय म्हटलं असतं ते त्यांनी सुधीर भाऊंनी सांगितलं. मग आज ज्ञानदेव असते तर त्यांनी काय म्हटलं असतं की सगळं आले पण हे चालेची ना दिसेची ना लागेची ना फळेची ना जेवीची ना सिजेची ना हे शेवटी. तर मग ज्ञानदेव म्हणाले असते की आजचे दिन येता येईची ना. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होईची ना. देशातली बेकारी हटेची ना. 2 कोटी लोकांना रोजगार मिळेची ना. स्मार्ट सिटी होईची ना. नोटबंदी नंतरचे 50 दिवस संपेची ना. विदेशातील काळा पैसा भारतात. देशातली आर्थिक मंदी. आता काय हे जर का साधू संत तेव्हाचे असते आता. आता मी एक अत्यंत जो देवेंद्रजी तुमच्या आमच्या होय मी बोलतो तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय सावरकर जो आपण म्हणाला की सावरकरांनी सांगितलं होतं ते सांगितलं ना की जो हिंदू असेल त्याला 2 घास द्या 2 काय द्या. बरोबर आहे. इतर देशातले हिंदू घ्या जरूर घ्या. त्यांना ठेवणार कुठे घर त्यांना देणार कुठे. कारण ज्या वेळेला काश्मीरमधले हिंदू ब्राह्मण काश्मीरी ब्राह्मण हे आपल्या देशात निर्वासित म्हणून आले होते त्यावेळेला फक्त शिवसेना प्रमुखांनी त्यांना आसरा दिला होता. त्यांच्यामुळे या संपूर्ण देशात काश्मीरचे हिंदू हे सगळीकडे स्थिरसावर झाले. त्यांच्या येण्याबद्दल मला काही ना नाहीये. त्यांनी जरूर यावं. पण बाहेरच्या देशातले हिंदू आम्ही आमच्या देशामध्ये घेत असताना ही त्यांची काळजी वाहणार कोण हा एक प्रश्न माझ्या मनात आहे. आणि त्याच वेळेला देवेंद्रजी मी तुम्हाला खास धन्यवाद देतो तुम्ही काल सावरकरांचे ते वक्तव्य आम्हाला सांगितलं. मग ह्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये आणखीन एक मुद्दा आहे. बेळगाव कारवार निपाणी सीमा भागामधले जे मराठी बांधव आहेत आक्रोश करतायत की आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे. सरकार तुमचं आहे. काल परवाकडे येडियुरप्पानी तिकडे बहुमत सिद्ध केलेलं आहे. काय ते हिंदू नाही आहेत. ते मराठी आहेत. त्यांच्यावरती भाषिक अत्याचार होतोय. आपण इकडे बसलेलो आहोत राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे. तुम्ही आमच्या सोबत निदान महाराष्ट्रासाठी मराठी बांधवांसाठी आपण एकत्र येऊन केंद्रात जाऊन त्यांना न्याय देऊ शकतो की नाही देऊ शकत. सावरकर जर का मानत असू तर त्यांचा जो काही आक्रोश आहे तो आक्रोश घेऊन जी एक लकीर तिकडे मारली गेली रेष मारली गेली आणि माझ्या महाराष्ट्रातले सगळे बांधव माता भगिनी त्यांचं होत्याचं नव्हतं झालं. हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा शब्द मी नवीन आणतोय. जसं पाक व्याप्त काश्मीर आहे तसा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे आणि तो माझा महाराष्ट्राचा भूभाग हा माझ्या महाराष्ट्रात आणला पाहिजे. आक्रोश तेही करतायत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सरकार आपलेही गेले तेही गेले कोर्टामध्ये प्रश्न आहे. केंद्र सरकारची भूमिकाही पालकाची असायला पाहिजे. केंद्र सरकारची भूमिकाही पालकाची नाहीये. गेल्या खास करून 5 वर्षामध्ये जर का मी चुकत नसेल तर माहिती ही घ्यायला इकडे आपल्याकडे लॉ डिपार्टमेंट आहे. केंद्र सरकारने मला इकडे सांगायला खेद वाटतो की सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राची बाजू घेतली नाही कर्नाटकाची बाजू गेल्या 5 वर्षात केंद्रात बसलेल्या सरकारने घेतलेली आहे. काय ते हिंदू नाही आहेत. मराठी बोललं मराठी तिकडे त्यांच्यावरती अत्याचार होतोय. तो निषेध दिन म्हणून त्यांनी साजरा केल्यानंतर बेळगावची महापालिका बरखास्त केली जाते. महापौरांवरती राजद्रोहाचा गुन्हा टाकला जातोय. काय पाकिस्तानमध्ये बेळगाव कारवार ब्रह्मदेशामध्ये कुठल्या देशामध्ये आहे बेळगाव कारवार.
जर आपण आपल्या देशातल्या हिंदूंना न्याय देऊ शकत नसू तर कशाला पुळकारण्याचं आणि बाहेरच्या देशातले हिंदू हे आमच्या देशामध्ये या घ्या जरूर घ्या. पण आज जे मी तुम्हाला सांगितलं की ज्ञानदेवाने जे काही सांगितलं असतं बेकारी हटेची नाही होईची ना. जर माझ्या देशातल्या भूमिपुत्रांना अजून आपण न्याय देऊ शकत नसू तर तिकडे काय होतंय. आणि म्हणून मी सावरकरांची आठवण एवढ्यासाठी करून दिली होती की अखंड हिंदुस्थान सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत हा सावरकरांच्या स्वप्नातला हिंदुस्थान हा आम्हाला हवाय तुम्हाला हवाय की नको. पहिल्यांदा सावरकर म्हणजे काय हे दुसऱ्यांना समजून सांगण्याच्याऐवजी आपण समजून घेऊया आपण समजून घेऊया. आणि जर का गैरसमज होत होणार नसेल तर मी आणखीन एक मुद्दा मांडू इच्छितो. काय आपल्याला सावरकरांचं सगळं हिंदुत्व मान्य आहे? सावरकरांचं गायीबद्दलचं मत हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे? एक निदान एक काय ते निशान एक विधान एक देश एक कायदा जरूर पाहिजे. पण जेव्हा तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा केलात का नाही झाला? संपूर्ण देशभर आणि संपूर्ण राज्यात सगळ्या राज्यामध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा का नाही लागू झाला? माझ्या महाराष्ट्रामध्ये ती माता आणि बाजूला जाऊन खाता कशाला? रिजुजू बोललेत रिजुजू आणि 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 मनोहर पर्रिकर सागर सागर माझं ऐका. मनोहर पर्रिकरजी आज मनोहर पर्रिकरजी जी दुर्दैवाने आज आपल्यात नाही आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री कोणत्या कोणत्या पक्षाचे होते? मुख्यमंत्री म्हणून त्यांचं स्टेटमेंट आहे की त्यांच्या राज्यामध्ये गोमांसी मी कमी पडू देणार नाही, कमी पडलं तर मी बाहेरून आणेन. रिजिजू ते स्वतः बोललेत की मी गोमांस खाणार, काय करायचं ते करा. कोणाला सावरकर शिकवायचं शिकवतंय? कोण शिकवतंय? सावरकर कळलेत का तुम्हाला? आम्हाला तरी कळलेत का? म्हणजे कळलेल्या नाहीत त्या गोष्टी, त्याच्यावरनं आपण एकमेकाच्या बद्दल इकडे बोलत राहायचं. आणि हे सभागृह जे आहे हे सभागृह मी पहिल्या भाषणात सुद्धा बोललो होतो की या राज्याचं सर्वोच्च सभागृह आहे. इथे मला असं वाटतं एक परंपरा पाळूया, साधू संतांची वचनं आपण देतो. आम्हाला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. तरी सुद्धा 300 वर्षापूर्वीची 400 वर्षापूर्वीची 500 वर्षापूर्वीची साधू संतांची वचनं आज सुद्धा आम्हाला वंदनीय का वाटतात? कारण त्यांचं जे काही ज्ञान होतं द्रष्टे होते त्यांनी पूर्ण दिशा दाखवली. आणि एवढे दिशा दाखवणारे मी नेहमी म्हणतो की होय हा आपला महाराष्ट्र जो आहे तो कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही, प्रत्येक क्षेत्रात तो अग्रेसर आहे. साधू संतांचा महाराष्ट्र, साधू संत इकडे झाले, कदाचित देशात अन्यत्र एवढे झाले नसतील. स्वातंत्र्य योद्धे इथे झाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे झाले, शिवाजी महाराज. आपल्याला कोणती पार्श्वभूमी नाही आहे, साहित्याची आहे, कला आहे, क्रीडा आहे, युद्धाची आहे, राजकारणाची आहे, संस्कृती आहे. आपण पाळूया ना थोडी जरा एकमेकावरती चिखलफेक करण्यापेक्षा आणि एकमेकाचे नुसते कपडे फाडण्यापेक्षा आपण एक असं ठरवू शकतो का की झालं हे झालं आजपर्यंत इकडे बस झालं. आणि हेच जर करायचं होतं तर आपण इकडे काय आलो? बाहेरच बाहेर होतो ते बरं होतं ना? आपण बाहेर हेच करत होतो. जनादेश जनादेश जनादेशाचा अपमान. त्या जनादेशामध्ये आपलं 50-50 हे सुद्धा आपण जाहीर केलेलं होतं. हे सुद्धा मी जाहीर आपण केलेलं होतं. काल परवाकडे अमितजी म्हणाले की शिवसेनेने मोदीजींचा फोटो लावून मतं मागितली. मागितली ना, पण काय तुमच्या पोस्टरवरती बाळासाहेबांचे फोटो नव्हते? अमित भाई आणि नरेंद्र मोदींचा अर्ज भरायला मी गेलो नव्हतो? मग मी असं म्हणू मी तिकडे गेलो म्हणून यांना मतं मिळाली? असेल तर आनंद आहे, त्याच्यासारखं सुख नाही मला. पण जनादेशाचा आदर आणि अनादर हा करत असताना मग जनादेश नेमका म्हणायचा कशाला? ठीक आहे, आपण युतीमध्ये लढलो होतो. बिहारमध्ये काय झालं होतं? म्हणजे चाललेले संसार मोडायचे, त्याच्यात घुसायचं. लालू आणि नितीश कुमारची युती जी होती ती युती मोडली, चांगला चाललेला संसार हे आणखीन पाप आहे. पहिल्याच फटक्यात जनादेश तोडला तर कदाचित जनता आणि आम्ही बघून घेऊ ना, जनता आमची येईल अंगावर. जे तुम्ही केले तेच आम्ही करतोय. कारण मला नवीन नवीन परंपरा इकडे शिकायला मिळत आहेत. मी अजून नया आहे व लालू आणि नितीश कुमारची युती तुम्ही तोडली. सावरकर आम्हाला आमच्या सहकार्याने पटतात नाही पटतात, त्या मुफ्ती महम्मद सभा
मोहम्मद आणि मेहबूबा मुफ्ती तुम्हाला पटत होती? भारत जलाव पार्टी म्हणणारे रामविलास तुम्हाला पटतायत? नितीश कुमार तुम्हाला पटतायत? मोदी हटाव म्हणणारे चंद्रबाबू तुम्हाला पटत होते? मग हे सगळे जे काय होते, ही सगळी जी काही युती आणि त्याची परंपरा आहे ही आहे, आम्हाला सुद्धा माहिती आहे. तुमच्याचकडनं शिकत शिकत आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. पण आम्हाला सावरकरांबद्दल शिकवताना तुमच्यामध्ये कोणी सावरकर द्रष्टा नाही ना, ज्याने काही ट्विट करून सावरकरांबद्दल काय बोलले तेही शोध घ्या, तोही शोध घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं राज्यपाल महोदयांना आम्ही खास धन्यवाद देतो, कारण त्यांनी कमीत कमी पानात आणि कमीत कमी शब्दामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा आहेच, पण तो आणखीन महान कसा होईल आणि कसा करावा त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे, आणि हे आमचं आपलं सरकार ही आमच्या प्रगतीची मार्गदर्शिका म्हणून सदैव हातात ठेवून ह्या मार्गदर्शिकेवरनंच चालेल. आणि मी तुम्हाला वचन देतो की हे पूर्ण काम नाही, एक मिनिट, हे कुठे गेलं, हां हे महत्त्वाचं आहे, हे आम्ही करून दाखवू. आणि जेव्हा हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल तेव्हाचा महाराष्ट्र आणि आत्ताचा महाराष्ट्र, आत्ताचा जो महाराष्ट्र आहे, मी देवेंद्रजी असं नाही म्हणत की तुम्ही काही काम नाही केलं, पण गेले 2-3 दिवस मी विदर्भाच्या जिल्ह्यातील आमदारांची आणि सगळ्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची जी बैठक घेतोय त्याच्यामधनं जे काही मला प्रश्न येत आहेत, रस्ते झालेले नाही आहेत, म्हणजे रस्ते होईची ना, पाणी मिळायची ना, हॉस्पिटल झालीची ना, हे सगळं आहे ते मी सोडवतोय. कुठेही मी स्थगिती नाही दिलेली, स्थगिती कुठेही दिलेली नाही आहे आणि ती देणार पण नाही. चांगली कामं जी चालू आहेत तिकडे पक्ष भेद त्या पक्षाच्या पलीकडे जाऊन ती कामं जी चांगली आहेत ती कामं करायला मी परवानगी दिलेली आणि ती देत राहणार. मी पहिल्याच दिवशी बोललेलो आहे की हे सरकार कोणाशीही दुजाभाव करणार नाही. आणि म्हणून मी माझ्या भाषणाचा समारोप करताना पुन्हा एकदा आपण कसं वागावं हे पुन्हा तुकडोजी महाराजांच्या शब्दात आपल्याला सांगू इच्छितो. कारण काय, नवीन कायदे येत आहेत, त्या कायद्यावरनं देशात आगडोंब उसळतोय. हा आगडोंब कायद्यामुळे होतो, मग सरकार बदलतं, मग पुन्हा नवीन कायदे येतात. म्हणून तुकडोजी महाराज हे संत म्हणजे खरंच आहे ना, आपल्याला वाटतंय साधू संत, पण हे त्यांनी जे काय आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनामध्ये राजाने कसं वागावं, राजकारण कसं करावं, हे सगळं दिलेलं आहे. आणि म्हणून तुकडोजी महाराजांच्या या काही ओळी मी वाचतो की सत्तेने जे कायदे केले त्यांचे फायदे मुजोरांनी घेतले आणि दुबळे भोळे मागेच राहिले ऐसे झाले आजवरी. म्हणूनही कायद्याची नव्हे सर्व काही, प्रचार ऐसे श्रेष्ठ नाही, सर्वांशी मानवतेचे पाठ देई तो नियमन करी न करिता. राजे किती आले आणि त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्तेचे दरबार उजाडले परी राज्य चाले संतांचे. संतांचा तो प्रचार अमर अजूनही लोक मनावर, हे महत्वाचं आहे. राज्य चालून निरंतर लाखो जीवा उद्धारितो, हे काम हे आमचं सरकार महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द आणि हे वचन मी या सभागृहात देऊन तूर्त इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुठेही स्थगिती दिली नाही, मग ते जी आर विड्रॉ करणार आहेत का स्थगितीचे हे देखील सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अनेक मुद्दे आम्ही मांडले त्याची उत्तरं त्यांनी दिलेली नाही. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एक प्रामाणिकपणाने मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर अशा काही गोष्टी किंबहुना असे काही जी आर किंवा काही असे आदेश निघाले असतील तर त्यातले गैरसमज दूर करून सगळे गैरसमज किंवा त्रुटी दूर करून ह्या कामाला जर का स्थगिती दिली गेलेली असेल तर ती लवकरात लवकर उठवल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण या ठिकाणी झालं,
उद्धवजी शेतकऱ्यांना 25,000 उद्धवजी शेतकऱ्यांना 25,000 द्यायची ना, भाषण दिले पण मदतीचे बोलीची ना, बोलाची कडी बोलाचा भातही शिजायची ना, बहु बोलले साहेब पण काय बोलले आम्हाला समजायची ना अध्यक्ष महोदय, म्हणून माझी विनंती आहे 25,000 नेमकं काय झालं अध्यक्ष महोदय, 25,000 काय झालं तेवढं सांगा. एक एक मिनिट, एक मिनिट, काउंट ऑफ, एक एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, याला बोलू द्या, हो बोलू द्या ना, बोलू द्या त्यांना, ते उभे झालं. अरे मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय उभे झालेत ना, अरे उभे झालेत ना ते, बोलू द्या. अरे ते बोल, त्यांना त्यांना बोलू द्या ना. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावरती माननीय मुख्यमंत्र्यांचं सदनाला उत्तर दिल्यानंतर अध्यक्ष महोदय पुन्हा राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याला विधानसभेच्या त्यावर बोलू देणं सभापती महोदय कुठल्याच नियमात बसत नाही. याला राईट टू रिप्लाय नाही आहे सभापती महोदय, तरी सुद्धा या ठिकाणी बोलू दिलं जात आहे. प्रश्न असा आहे की राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेल्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला. वित्तमंत्री यांचा महाराष्ट्र विधानसभा नियम 57 प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, मी पुरवणी मागण्यांवरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 260(2) मधील 3 दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 स्थगित करण्यात यावी असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव पुरवणी मागण्यावरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभेतील नियमातील नियम 260(2) मधील 3 दिवसाच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 स्थगित करण्यात यावी. प्रश्न असा आहे की पुरवणी मागण्यावरील चर्चा व मतदानाच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 260(2) मधील 3 दिवसाच्या कालावधीची तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 स्थगित करण्यात सभागृहाची अनुमती आहे का. अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला. सन 2019-20 पुरवणी मागण्यावर चर्चा व मतदान. पुरवणी मागण्या आता एक महसूल व वन विभाग 2 कृषी. आता वन महसूल व वन विभाग 2 कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, 3 नगर विकास विभाग व 4 ग्राम विकास विभाग या विभागाच्या पुरवणी मागण्या चर्चेला.